राम राम मंडळी, हातापायाला येणाऱ्या मुंग्या एका मिनटात बंद माझी बंद होय. हातपाय थरथरत असतेन, बधीर पडत असतेन, अंगावरची कोणती बी मांसपेशी थरथरत असन, तर ह्यो आयुर्वेदिक उपाय करून बघायचा. एका मिनटात आराम पडणार म्हणजे पडणार. आता ह्यो उपाय करायचा तरी कसा? ह्याच्याकरता आपण घ्यायचा एक लसूण, बघितलं तुम्ही ओळखील असन, एक लसूण घ्यायचा, चांगला सोलायचा, आणि ह्याच्या 8-9 कुड्या, कुड्या म्हणजे काय, पाकळ्या, ओ लसणाच्या पाकळ्या, एक 8-9 कुड्या चांगल्या भाजायच्या तव्यावर. हां, तवा गरम करायचा आणि त्याच्यावर ह्या चांगल्या परतून घ्यायच्या. आता परतायसाठी म्हणजे भाजायसाठी, फ्राय करायसाठी ह्याच्यात आपण टाकायचं तिळाचं तेल. कोणतं तेल? तिळाचं तेल. अहो हे जे हातापाय बधीर होतात का नाही, मुंग्यात आता हातपाय लटलाट कापतात, ही जर बरं करायचं असेल तर त्याच्यावर सगळ्यात भारी तेल ती म्हणजे तिळाचं तेल. थोडंसं तिळाचं तेल टाकायचं आणि या तेलामध्ये आपल्याला ह्या कुड्या चांगल्या परतून घ्यायच्या. आता पार काळ नाही बरं करायचं, मंद गॅसवर लाल हुस्तर ह्याला चांगलं भाजायचं, फ्राय करायचं. बघा दिसतंय का, लाल लाल कलर यायला लागलाय, धूर यायला लागलाय. आता ह्या चांगल्या परतून झाल्या. आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय फास्ट फास्ट, तुम्ही माझ्यासारखं करायला जाऊ नका. मी व्हिडिओ पुढं पुढं घेतोया. तुम्ही मंदाचेवर 1-2-3 मिनटं चांगल्या ह्या भाजायच्या. आता भाजून झाल्यावर ह्याच्यात एक तिसरा पदार्थ आपल्याला टाकायचा आहे, तो म्हणजे मीठ. तुमच्याकडे सैंधव असेल तर एक नंबर. हां, काळं मीठ वापरा, सैंधव वापरा, आपलं खडं मीठ वापरा, समुद्री मीठ वापरा, कोणतं बी वापरा, चिमूटभर टाकायचं. आता ज्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, बीपीचा, त्यांनी काय टाकू नका बाबा, त्याला बीपी वाढन त्याचा. हां, त्यांनी टाकायचं नाही, बाकी सगळ्यांनी टाकून द्या, चव भारी लागते या. तसंच खायला जातानंतर चव लागत नाही हो, थोडंसं मीठ टाकायचं आणि मग खायचं. आता ही झालं आपलं औषध तयार. आता ही औषध घ्यायचं कधी? ह्याच्यासाठीचा सगळ्यात बेस्ट टाईम सकाळ सकाळ अनशापोटी, म्हणजे काहीही खाता न प्याता, खायचं नाही प्यायचं नाही, पहिलं काम ही तयार करायचं आणि ताजं ताजं मस्त मस्त कोमट असताना खायचं, चावून चावून खायचं. किती खाणार? फक्त रोजच्याला 4 पाकळ्या 5 पाकळ्या 6 पाकळ्या, बास 4-5-6 ह्या प्रमाणामध्ये सकाळ सकाळ रोज चावून चावून खायच्या. आणि खाल्ल्यानंतर अर्धा तास ना काही खायचं ना काही प्यायचं, पाणी पण प्यायचं नाही. हां, फक्त सकाळ सकाळ एक आठवडा, मी सांगतोय म्हणून एक आठवडा हे उपाय करून बघायचा आणि तुम्हाला हातापायाच्या मुंग्या, ह्यो बधीरपणा, ही मांसपेशी थरथर देता, ह्याच्यावर कसला फरक पडला इथं येऊन सांगायचं कॉमेंटमध्ये. हां, करून तर बघणार आहो. तर राम राम.